चला मैच स्टार्ट करायची आहे। तर व्यासपीठावरती नक्कीच उपस्थित असलेले मान्यवर अनिकेत मात्रे नाव तर नक्कीच तुम्ही ऐकलंच असेल, कारण कोरोना काळ असो अन्यथा कोणताही गरीब नक्कीच परिस्थितीमध्ये असलेला युवक असो तर त्यांना सातत्याने नेहमी दान धर्म करणारे, खरं आपण धान्य तर देताना भरपूर सारे व्यक्ती पाहिले असतील, परंतु त्यांच्याकडे ना दान धर्माची एक वेगळीच पद्धत आहे। कारण गरिबांच्या घरात नक्कीच तांदूळ असो, राशन असो, कोणत्याही प्रकारची आर्थिक मदत असो ते करत असतात, आणि ज्या वेळेला नक्कीच ते घराच्या बाहेर निघतात ना तेव्हा जर आपण पाहिलं गेलं तर अगदी गाडी भरून ते खाद्यभ्रमंती घेऊनच निघतात। रस्त्याला कोणीही गरीब दुबला दिसो त्याला ते मदत करतील, आणि त्यानंतर जर आपण पाहिलं गेलं तर त्यांच्या यूट्यूब असतील, त्याच्यानंतर इंस्टाग्राम असतील, यांच्यावरती खूप सारे नक्कीच फॅन फॉलोअर्स आहेत, आणि ते फॅन फॉलोअर्सच्या नक्कीच माध्यमातून प्रसिद्ध गोल्डन ग्रुप आणि रॉयल किंग ग्रुप या नावाने नक्कीच प्रसिद्ध असणारा हा नक्कीच त्यांचा मित्र परिवार ग्रुप आशिष शेलके, अनिकेत मात्रे, रोहन पाटील, ऋषल पाटील, साहिल मात्रे आणि देवेश खडके नक्कीच साहेबांचं नुकतंच शुभ आगमन झालं होतं, ते व्यासपीठावरती विराजमान आहेत या स्पर्धेचा नक्कीच ते आनंद घेतात, त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत। खऱ्या अर्थाने इंस्टाग्रामवरती त्यांची एक व्हिडिओ खूप व्हायरल झाली होती, कारण ज्या प्रकारे आपण रोडच्या साईडला नक्कीच जे गरीब दुबले पाहतात अक्षरशः त्यांना मॅकडोनल्डमधले नक्कीच बर्गर देऊन त्या ठिकाणी अनिकेत मात्रे यांनी नक्कीच त्यांचं पोट भरलं होतं, आणि ती व्हिडिओ खऱ्या अर्थाने खूप व्हायरल झाली होती। आणि तेच दानशीर व्यक्ती, मी मगाशी ज्या युवकांना दोन गोष्टीचा उल्लेख केला की ज्यांच्याकडे दान धर्म असतो त्यांच्याकडे पैशाची कधीच कमी नसते, आणि ज्यांच्याकडे माणुसकी असते त्यांच्याकडे माणसांची कधीच कमी नसते, असे आपले माणुसकीचे नाते जपणारे आणि रॉयल म्हणजे राजा माणूस रॉयल ग्रुप आणि गोल्डन ग्रुप नावाने सुप्रसिद्ध असणारा हा ग्रुप आमच्या व्यासपीठावरती उपस्थित आहे, त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत। सोमजाई स्पोर्ट्स क्लब कलंबोली आणि आई माऊली कल्याण यांच्यामध्ये चालू असलेली मॅच, तर माऊली स्पोर्ट्स क्लब विलेपार्ले आणि गावदेवी काठी मालिवली खेळण्याच्या दृष्टिकोनाने सज्ज राहायचं आहे। तर या सामन्यानंतर नक्कीच महिलांचा आपण बक्षीस वितरण समारंभ नक्कीच कंप्लीट करणार आहोत, कारण ज्या अर्थाने पाहिलं गेलं तर चार टीमचा या खेळामध्ये नक्कीच सहभाग होता, ज्या ठिकाणी शिवकन्या कबड्डी अकादमी कल्याण, वॉरियर्स क्रीडा मंडळ डोंबिवली, गावदेवी क्रीडा मंडळ डोंबिवली आणि स्वर्गीय राकेश मात्रे स्पोर्ट्स क्लब चिंचपाडा या चार टीम्स होत्या, परंतु या चार टीम्समधनं दोन टीम्स पुढे आल्या होत्या आणि दोन टीम्समध्ये नक्कीच आम्ही मॅच खेळवली गेली। वॉरियर्स क्रीडा मंडळ डोंबिवली आणि गावदेवी क्रीडा मंडळ डोंबिवली या दोन महिला वर्गांची मॅच नक्कीच तुम्ही पाहिली गेली, आणि या अंतिम सामन्यामध्ये महिला वर्गांच्या गावदेवी क्रीडा मंडळ डोंबिवली या टीमने नक्कीच या स्पर्धेची मेगा फायनल त्या ठिकाणी उचलली गेली, आणि थोड्याच वेळात या मॅचच्या नंतर आपण या महिला वर्गांच्या बक्षीस वितरण समारंभाकडे नक्कीच वळणार आहोत। आमच्या ताई सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित आहेत, नुकतंच ज्यांचं आगमन झालं रॉयल किंग ग्रुप गोल्डन ग्रुप हे सर्व नक्कीच मेंबर्स आणि त्या सर्व मान्यवरांचे शुभ असते, या ठिकाणी महिला वर्गांचा जो बक्षीस वितरण समारंभ आहे तो त्या ठिकाणी आम्ही कंप्लीट करणार आहोत। थँक्यू थँक्यू। तर श्रेया स्पोर्ट्स वर्से रोहा वेट कॅल्क्युलेशन साठी तुम्हाला जायचंय, श्रेया स्पोर्ट्स वर्से रोहा अंतिम पुकार तुम्हाला असेल, श्रेया स्पोर्ट्स वर्से
हाफ टाइम समझे स्पोर्ट्स कलंबोली पॉइंट्स 3 आणि आई माऊली कल्याण पॉइंट्स 4 एक पॉइंट ची लीड आहे आई माऊली कल्याण कडे रोहन पाटील तरगाववाला रायगड ठाण्यात फेमस झाला रोहन पाटील तरगाववाला रायगड ठाण्यात फेमस झाला थैंक यू डीजे तो चला माऊली स्पोर्ट्स क्लब विले पार्ले आणि गावदेवी काटी मानेवली मैच साठी खेळण्याच्या दृष्टिकोनातून हा तुम्हाला पुकार आहे माऊली स्पोर्ट्स क्लब विले पार्ले आणि गावदेवी काटी मानेवली माऊली स्पोर्ट्स क्लब विले पार्ले आणि गावदेवी काटी मानेवली खेळण्याच्या दृष्टिकोनातून सज्ज राहायचंय तुमच्यासाठी हा दुसरा पुकार माऊली स्पोर्ट्स क्लब विले पार्ले आणि गावदेवी काटी मानेवली ओम साई क्रीडा मंडल द्वारली ब्रदर्स ग्रुप आयोजित भव्य दिव्य ही नक्कीच कबड्डीची स्पर्धा असा अंतिम दिवस अंतिम दिवसामध्ये अनेक सारे मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत डीजे मास्टरच्या माध्यमातून नक्कीच जे मान्यवर उपस्थित आहेत त्या सर्व मान्यवरांचे संगीत
नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचवले जातात. खरं तर स्वप्निल पाटील नाही आहेत सोबत, ते चिपळ्या गावचे आहेत, तेही सुद्धा नक्कीच याच ग्रुपमध्ये नक्कीच उपस्थित असतात. तर नेक्स्ट मॅच साठी सज्ज राहायचंय माऊली स्पोर्ट्स क्लब विले पार्ले आणि गावदेवी काटे मानिवली. नक्कीच या दोन्ही टीम्सने उपस्थित राहायचंय. माऊली स्पोर्ट्स क्लब विले पार्ले आणि गावदेवी काटे मानिवली, चला या दोन टीम्स जर राहायचंय उपस्थित. तर ज्या कोणत्या टीमला नक्कीच ऑब्जेक्शन जर घ्यायचं असेल, तर जेव्हा पहिला राऊंड असेल त्यावेळेला तुम्ही ऑब्जेक्शन घेऊ शकता, दुसऱ्या राऊंडला तुम्ही ऑब्जेक्शन घेऊ शकत नाही. ही सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. आणि पहिल्या राऊंडमध्ये जो खेळाडू एक टीममध्ये खेळलाय तोच खेळाडू दुसऱ्या राऊंडमध्ये खेळेल, या गोष्टीची दखल तुम्ही नक्कीच घ्यायची आहे. सर्व खेळाडू तर सन्माननीय कल्याण पूर्वचे नक्कीच लोकप्रिय दमदार आमदार गणपत शेठ गायकवाड, नक्कीच त्यांचे सुपुत्र वैभव शेठ गायकवाड यांचं थोड्याच वेळात नक्कीच शुभागमन या व्यासपीठावरती नक्कीच तुम्हाला पाहायला मिळेल. तर मेन एंट्रीवरती मेन गेटवरती जी गर्दी आहे ती विनंती करेन आयोजकांनी ती थोडीशी बाजूला करायची आहे. या व्यासपीठावरचे अजूनही सन्माननीय नक्कीच मान्यवर कल्याण पूर्वचे दमदार आमदार माननीय श्री गणपत शेठ गायकवाड यांचे सुपुत्र वैभव शेठ गायकवाड नक्कीच त्यांचं शुभागमन या व्यासपीठावरती नक्कीच झालेलं आहे. समवेत पाहिलं गेलं तर अतिशय हसरा चेहरा, अगदी सर्वांच्या नजरेत असणार ही व्यक्तिमत्व, जेवढं व्यक्तिमत्व चांगलं तेवढं कर्तृत्व सुद्धा चांगलं. सन्माननीय गणपत शेठ गायकवाड नक्कीच त्यांचे सुपुत्र वैभव शेठ गायकवाड यांचं शुभागमन झालंय. व्यासपीठावरती येऊन विराजमान त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून मनापूर्वक आणि हार्दिक स्वागत. माऊली स्पोर्ट्स क्लब विले पार्ले आणि गावदेवी काटे मानिवली नक्कीच या दोन टीम्सने मॅचच्या संदर्भात सज्ज राहायचंय. दोन टीम्स माऊली स्पोर्ट्स क्लब विले पार्ले आणि गावदेवी काटे मानिवली. सन्माननीय व्यासपीठावरती नक्कीच उपस्थित असलेले सर्व पाहुणे, त्या ठिकाणी रॉयल किंग ग्रुप आणि गोल्डन ग्रुप नक्कीच त्यांचे ओनर पूर्णपणे सर्व सदस्य या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि नुकतंच ज्यांचं आगमन झालं होतं, ज्यांच्या आगमनाने नक्कीच या स्पर्धेला अनेक साऱ्या गोष्टींची नक्कीच दखल त्यांनी घेतली गेली आणि दादांच्या मैत्री खातीर नक्कीच आमच्या या व्यासपीठावरती ते उपस्थित आहेत. ऐश्य नावाची स्क्रीन जेव्हा नक्कीच लो बॅटरी दाखवते आणि नातेवाईक नावाचा चार्जर जेव्हा आपल्याला मिळत नाही ना, तेव्हा नेहमी पॉवर बँक म्हणून सपोर्ट करणारी ही आमच्या किरण दादाची
मित्र परिवार आणि मैत्रीचं नातं त्या ठिकाणी जपवण्यासाठी नक्कीच गणपत शेठ गायकवाड, नक्कीच त्यांचे सुपुत्र वैभव शेठ गायकवाड यांचं